आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात बुवापण महाराज यांच्या समाधीस दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू. दूध रस्त्यावर न उतरता जिल्हा परिषद शाळेत वाटणार. शिरोळ तालुका स्वाभिमानीच्या वतीने दूध बंद आंदोलन तालुक्याचे स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक आणि पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ग्रामदैवत बुवापण महाराज यांच्या समाधीस दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात होईल. शनिवारी पुणे येथे दूध संघाची बैठक झाली. यामध्ये दूध दरात 3 रुपयांची वाढ केल्यानंतरही आमचे नेते खासदार राजू शेट्टी दूध आंदोलनावर ठाम आहेत. पंढरपुरातून हे आपल्या आंदोलनाची सुरुवात करतील. विठ्ठलास दुग्धाभिषेक करून विठुरायाचं दर्शन घेऊन ते आंदोलनाची सुरुवात रविवारी मध्यरात्रीपासून करतील. खासदार साहेबांच्या आदेशानुसार शिरोळ मधील ग्रामदैवत बुवापण महाराज यांच्या समाधीस दुग्धाभिषेक घालून शिरोळ मध्ये आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे तालुक्याचे नेते सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात होणार असून आंदोलनात दूध रस्त्यावर न उतरता तेच दूध जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे यांनी दिली. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. खासदार साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून आमच्या शिरोळचे ग्रामदैवत बुवापण महाराज यांना दुग्धाभिषेक घालून उद्याच्या आंदोलनाची सुरुवात आम्ही करत आहोत. आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे की ज्या त्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून ज्यांच्या ज्यांच्या गायीचं दूध अतिरिक्त ज्यांना उत्पादन मिळतं त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी संवाद साधून तिथील गावात जर त्या कार्यकर्त्यांच्याकडे त्यांनी दूध जमा केलं तर त्या दुधाचा चांगला विनियोग त्यांच्यामार्फत केला जाणार आहे. ते दूध गोरगरिबांना वाटण्यात येईल, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा वाटण्यात येईल. आम्ही शिवाजी चौकामध्ये तसेच राजर्षी शाहू विद्या मंदिर आणि राजाराम शाळा नंबर 1 या ठिकाणी लहान मुलांना दूध वाटप व गावातील सर्व लोकांना दुधाचे वाटप केले जाणार आहे. आणि हा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होईल. आणि शिरोळमधील जनतेतील दूध उत्पादकांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधून आपापलं दूध जर उद्या सकाळी आमच्याकडे जमा केलं तर त्याचा चांगल्या प्रकारे हा विनियोग केला जाईल. आणि शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना माझं जाहीर असं आव्हान आहे की राज्य शासनाने गायीच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 28 रुपये जाहीर केला आहे आणि आज सर्वसाधारण दुधाला 19 रुपये मिळत आहे. साधी पाण्याची बाटली जरी घ्यायची झाली तर ती 20 रुपयाला मिळते आणि आमच्या दुधाची किंमत जर 19 रुपये करत असेल तर हा अन्याय आपण खपवून घ्यायचा नाही. आणि या संदर्भात शेतकऱ्यांना माझं असं एक आव्हान आहे की आपल्याला 2-4 दिवस त्रास होईल याची आम्हाला जाणीव आहे, पण हे जे चाललंय ते आपल्यासाठीच चाललंय याची जाणीव ठेवून 2-4 दिवस जो आपल्याला त्रास होणार आहे याची भरपाई आपल्याला आगामी काळात मिळेल. दुधाला जर 5 रुपये वाढवून आपल्याला मिळाले तर जसे 10 लिटर दूध आहे त्याला दिवसाला 50 रुपये आंदोलनामुळे मिळणार आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 2-4 दिवस कड काढून खासदार साहेबांना अशीच साथ द्यावी आणि 5 रुपये घेतल्याशिवाय आपण थांबायचं नाही हा निर्धार आपण करायचा आहे.